आमचे करा, महानकारी न्यूज जनतेच्या प्रेरणेमुळे शिरोळ तालुक्याचा विकास करू शकलो आमदार म्हणून काम करत असताना आई वडिलांचे आशीर्वाद मोलाचे आहेत आमदार उल्हास पाटील श्रमशक्ती एकता गौरव पुरस्कार वितरण श्रमशक्तीचे आणि माझे नाते घट्ट आहे आज मिळवलेल्या कार्यसम्राट आमदार पुरस्कार हा मी माझ्या मतदारसंघातील कष्टकरी शेतकरी शेतमजुरांना अर्पण केल्याचे आमदार उल्हास पाटील यांनी मत व्यक्त केले ते इचलकरंजी येथील श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी बोलत होते आमदार पाटील पुढे म्हणाले माझा राजकीय रोल बदलला पण माझे काम बदलले नाही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी काम करणे श्रमशक्ती एकता संस्था ही नेहमी सामाजिक कार्यात अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तत्पर असते शिवाय त्यांच्या अंत्यविधी लागणारे तिरडी देण्याचा उपक्रम हा कौतुकास्पद आहे तसेच माणसाने माणुसकीने वागल्यास वर्दीतील माणूस जागा होतो असल्याचेही आमदार पाटील यांनी मत व्यक्त केले ज्योतिषाचार्य परमपूज्य पंडित अतुल शास्त्रजी भगरे गुरुजी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले यावी नगराध्यक्ष अडोकेट सौ अलका स्वामी प्रकाशचंद्र शिंदे सौ रेश्मा संधी शहापूर पोलीस निरीक्षक संजीव झाडे हुपरी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले प्रमुख मान्यवरांचे स्वागत संस्थापक अध्यक्ष अमित काकडे यांनी केले यावी आमदार उल्हासददा पाटील कार्यसम्राट आमदार पैलवान अमृत भोसले इचलकरंजी भूषण छाया सांगावकर गोदाक्का धनश्री काळगावकर दीप्ती सोनावणे राज हंसनाळे राहुल मगदुम सौ मंजुश्री खेत्री महेश जाधव सागर बेंद्रे व साजन बेंद्रे पत्रकार मयूर चिंदे भीमराव आव्हाड सौ प्राजक्ता पाटील पत्रकार विकास लवाटे गोपाळ धबाडे योगेश बंडगर यांच्यासह आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आले यावी विकास कुलकर्णी प्रवीण पवार सौ सुवर्णा काकडे उमेश साळुंके विलास कुलकर्णी शावेरी डिसुजा संतोष औदकर प्रमोद परीट आदी मान्यवर उपस्थित होते महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून ऋषिकेश बावचे।